सध्या नवरात्र संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच दिवाळीची तयारी देखील सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये चायना मार्केटमधला माल आता सध्या बंद झालेला दिसून येत आहे। सध्या नवीन नाशिकमध्ये पर्यावरणपूरक देखाव्यांवर भर दिला जात आहे। दिवाळीमध्ये आपल्याला आवश्यक असलेला आकाशकंदील हे पर्यावरणपूरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। याबद्दल आपण जाणून घेऊयात राजू कदम या ठिकाणी जे विक्रेते आहेत यांच्याकडून। दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी आकाशकंदील नवीन नवीन ह्याच्यामध्ये तयार केलेले आहेत। बांबूपासून, कपड्यांपासून, दोऱ्यांपासून व विविध अशा हँडमेड पेपरपासून पर्यावरणपूरक असे कंदील बनवलेले आहेत। कारण की आता चायना भरपूर लोकांनी चायना मटेरियल वापरायचं बंद केलं आहे, त्यामुळे आपण इंडियन वस्तूला कसा प्रतिसाद मिळेल त्या हिशोबाने मी हे कंदील बनवलेले आहेत। आणि मी आज हे साधारण 10 ते 12 वर्षापासून हे हा व्यवसाय करतो आहे। पण आता मला 1-2 वर्षापासून इंडियन वस्तूला किती चांगली मागणी आहे ते कळायला लागलं आहे, त्यामुळे ह्यावर्षी मी पूर्ण इंडियन कंदील बनवलेले आहेत। आणि आता जवळजवळ मी 25-1 व्हरायटी इथे बनव